नाताळ सण अगदी काही दिवसांवरती येऊन ठेपलाय. सर्वत्र नाताळाचा माहोल आहे. सावंतवाडी शहरातही नागरिकांमध्ये नाताळाचा उत्साह पाहायला मिळतो. पाहुयात. सध्या क्रिसमसची तयारी सावंतवाडी शहरामध्ये जोरदार सुरू आहे. आम्ही आत्ता एका संस्थेत आहोत, मेडिकल मिशन या, तिथेही क्रिसमसची तयारी आहे आणि त्यांचंही काम कसं झालं आपण जाणून घेऊया. मॅडम, काय सांगाल या संस्थेचं काम कसं झालं आणि स्पेशली क्रिसमसची तयारी कशी सुरू आहे तुमची? आम्ही मेडिकल मिशन सेक्युलर इन्स्टिट्यूट ही धर्मादाय संस्था आहे. ही संस्थेची स्थापना सावंतवाडीमध्ये 1989 झाली आणि तेव्हापासून आम्ही ग्रासरूट लेवलमध्ये 42 गावांनी काम करतो. महिला बचत गट चालवणं, शैक्षणिक मुलांना मदत देणं, दिव्यांगांची काळजी घेणं, मेडिकल केअर घेणं आणि सरकारी योजना आणि अनेक असे कार्य आहेत ज्या ठिकाणी महिलांना मदत पाहिजे असे आम्ही कार्य करतो. आज ह्या ठिकाणी आमच्या संस्थेमध्ये ख्रिसमसची तयारीनिमित्त आमचे सर्व आमच्याबरोबर काम करणारे स्वयंसेवक एकत्र आले आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही हा ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद आम्ही सहवासत आहो आणि ह्या क्रिसमसच्या निमित्ताने आम्ही एकत्र येऊन हा नाताळाचा सण साजरा केलेला आहे. आणि ख्रिस्त जन्माला आला होता, सर्वांसाठी जन्माला आला, त्याची शांती आणि प्रेम ह्या जगात पसरावं हेच ह्या सणाचा हेतू आहे. आता ख्रिसमस नाताळाचं वातावरण कसं आहे संस्थेमध्ये? आनंदाचं वातावरण आहे. ख्रिस्ताचा जन्म होत आहे, सर्व आनंदित आहेत आणि परमेश्वर आम्हा सर्वांना आशीर्वाद देवो आणि सर्वांच्या घरात शांती असावी. तो शांती देण्यासाठी जन्माला त्याने जन्म घेतला आणि आमची अपेक्षा आहे आम्हा सर्वांच्या घरांमध्ये शांती असावी. येशूने शांतीचा आणि प्रेमाचा संदेश दिला आहे. तुम्ही सुद्धा जे काम करताय गरिबांमध्ये ते सुद्धा एक त्यागाचाच प्रतीक आहे, त्याबद्दल काय सांगाल? सर्व लोक आमच्याबरोबर आम्ही आता जवळजवळ 37-38 वर्ष काम करत आहोत आणि आम्ही कधी पण खेडेगावामध्ये गेलो तर सर्व लोकांना आनंद वाटतो, त्यांना भरपूर मदत होते, आर्थिक मदत होते, परंतु लोकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी कुणाला वेळ नाही. तर अशा ठिकाणी आम्ही पोहोचतो खेडेगावामध्ये, तर त्यांना लोकांना बरं वाटतं आम्हाला भेटून की कुणीतरी त्यांना विचारते, कुणीतरी त्यांच्या घरापर्यंत पोहोचते. सगळे इथले सदस्य नाताळाच्या याच्यात सहभागी होतात? सर्व म्हणजे जे स्वयंसेवक आहेत त्यांच्यासाठी आम्ही हा क्रिसमस साजरा करतो कारण ते वर्षानुवर्ष आमच्याबरोबर आहेत आणि कार्यामध्ये सहकार्य करतात. ते स्पेशल येशूच्या जन्माचा गोठा वगैरे असं कुठे देखावा केला आहे? आम्ही इथे ख्रिस्ताचा जन्माचा गोठा तयार केलेला आहे. ह्या ठिकाणी दिव्यांग दिनांसाठी दिन साजरा केला जातो. जागतिक दिव्यांग दिन 3 डिसेंबरला मोठ्या सोहळ्याने साजरा केला जातो. अनेक दिव्यांग ह्या सणामध्ये भाग घेतात आणि एकत्र येऊन त्या मुलांना कधीतरी घरातून 1 वर्षातून 1 तरी बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो, संस्थेपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो. सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.